सार्वजनिक बांधकाम विभागातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय सातारा आणि मिरज मधील सार्वजनिक बांधकाम विभागात सिंगल बिडर टेंडर काढण्यात आला आहे काय आहे हा नेमका प्रकार पाहूयात हा रिपोर्ट सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा यांच्याकडून बेल्हे शिक्रापूर जेजुरी वठारा सातारा स्टेट हायवे क्रमांक एकशे सतरा साठीच्या कामाचे सिंगल बिडर टेंडर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे किलोमीटर एकशे चौऱ्याऐंशी ऑब्लिक दोनशे या करावयाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी तसेच कृष्णा नदीवरील पुलाच्या कामासाठी या निविदा काढण्यात आल्या ज्या कामासाठी एक कोटी छत्तीस लाखांचा खर्च करण्यात येणार आहे मात्र सिंगल बिडर टेंडर काढल्याने या कामाच्या निविदा प्रक्रियेबद्दल शंका उपस्थित होत आहे अशाच पद्धतीने मिरज विभागाकडून देखील बेलंकी शिपूर मालेवाडी तालुका मिरज रोड स्टेट हायवे एकशे चोपन्न ऑब्लिक पन्नास ते एकशे एकोणसाठ ऑब्लिक नऊशे या रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी चौसष्ट लाख रुपयांच्या कामाचे सिंगल बिडर टेंडर काढण्यात आले आहे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी डी एस जाधव आणि श्री माने यांनी संबंधित ठेकेदाराशी संगनमत करून निविदा काढल्याची शंका उपस्थित होते मात्र या सर्व प्रकाराची मुख्य अभियंता यांनी चौकशी करावी अशी मागणी होऊ लागली आहे अशा पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकारी जर सर्वसामान्यांच्या पैशावर डल्ला मारत असेल तर संबंधितावर वरिष्ठ अधिकारी कारवाई का करत नाही हा खरा प्रश्न आहे या सर्व प्रकाराबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती नाही की ते मुद्दामून या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहेत का याबाबत शंका उपस्थित होते दरम्यान स्वतःला कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून घेणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एस एस साळोखे काय कारवाई करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे मात्र या सर्व प्रकाराबाबत आमच्या प्रतिनिधी यांनी माहिती घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याशी दूरध्वनीहून संपर्क साधला असता सुरुवातीला त्यांनी त्या प्रकरणाबद्दल प्रतिक्रिया देण्यास नकार देऊन फोन बंद केला दरम्यान पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अधिकाऱ्यांनी प्रतिनिधींचा मोबाईल क्रमांक ब्लॅकलिस्टला टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला एकूणच काय तर अधिकारी हे आपल्याच विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत मात्र हा सर्व भ्रष्ट कारभार शालिनी प्लस उजेडात आणल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित